साहब नमस्कार या व आज उद्योग समूहाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत व आलेल्या मान्यवरांच्या शुभांस्ते या ठिकाणी बुकिंग काढून उद्घाटन करत आहोत. हॅलो. या ठिकाणी या हडपसर नगरीचे विद्यमान आमदार माननीय श्री चेतनदादा तुपे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या या यशस ग्रॅड पॉवर बॅटरी अँड सोलार सोल्युशन या नवीन व्यवसायाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. या व्यवसायासाठी या व्यवसायाच्या उद्घाटनासाठी आलेल्या सर्वच आप्तेष्ट स्नेहीजण आणि मान्यवरांच या ठिकाणी मी राजमाता मासाई जिजाऊ प्रतिष्ठान करतोय यांच्या वतीने अगदी मनापासून मनस्वी सहर्ष स्वागत करतो. ते करल ते लाईव्ह चा मोबाईल याच्यात गेले वगैरे आहे दिसतो. एक मिनिट मार हॅलो.
बोलते हैं हमारे संघर्ष के वातावरण लगन या विश्वास मशाल या आपल्या या ठिकाणी आमच्या या व्यवसायाचं उद्घाटन करण्यासाठी या हडपसर नगरीचे विद्यमान आमदार माननीय श्री चेतनदादा तुपे पाटील यांचा सत्कार मी या ठिकाणी केदार पोरे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी दादांचा सत्कार करायचा आहे. आणि त्याचबरोबर कुरनूर नगरीचे विद्यमान सरपंच वेंकटदादा मोरे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी आरजे प्रतिष्ठानच्या वतीने अगदी मनापासून मनस्वी सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी माननीय श्री चेतनदादा तुपे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रतिष्ठानच्या वतीने केदार मोरे यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी चेतनदादा यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. माणसाच्या कर्तृत्वाला आणि वैभवाला समाजसेवेचं अधिष्ठान प्राप्त झालं ते त्या माणसाची प्रत्येक चळवळ ते लोकमान्यतेसाठी आदर्श ठरते. अशा व्यक्तीचं वावरणं हे खऱ्या अर्थानं समाजासाठी आदर्श असतं. आणि अशा या व्यक्ती एक वेगळ्याच वाटेने चालत जात असतात आणि आपापल्या क्षेत्रामध्ये एक स्वतःची वेगळी वाट निर्माण करतात आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने अशीच स्वतःची वाट वेगळी निर्माण करून या ठिकाणी सर्वांना प्रेरणा देणाराच हे आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री चेतनदादा तुपे पाटील यांचं या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने केदार मोरे हे सत्कार करत आहेत. त्यानंतर कुरनूर नगरीचे विद्यमान सरपंच श्री वेंकटदादा मोरे यांचा सत्कार करण्यासाठी मी प्रतिष्ठानच्या वतीने विश्वजित बिराजदारांना विनंती करतो. गंगेगावचे सरपंच राजसाहेब चव्हाण यांचा सुद्धा सत्कार करण्यासाठी मी विश्वजित बिराजदारांना विनंती करतो. कुरनूर गावचे तक्कामक्का अध्यक्ष केशवकाका मोरे यांचा सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार होतो आणि स्वागत होत आहे. या सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी राजमाता मार्फत तिला कुरनूर गावचे डेप्युटी उपसरपंच आयुक्त तांबोळी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत प्रतिष्ठानच्या वतीने होत आहे. या सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी राजमाता मासे जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने अगदी सहर्ष स्वागत. त्यानंतर मी माननीय श्री चेतनदादा तुपे पाटील यांना विनंती करतोय की या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आज आपल्या परिसरामध्ये एस एस ग्रॅनपॉवर या आउटलेटचं उद्घाटन होत आहे. या प्रसंगी उपस्थित असलेल्या श्री गुरु नगरसेविका संजयताई जाधव त्याचप्रमाणे सरपंच मोरे साहेब सरपंच चव्हाण साहेब उपसरपंच तांबोळी साहेब त्यांच्या मुक्तीच्या अध्यक्ष मोरे साहेब सर्व समोर उपस्थित असलेल्या बंधू भगिनी ज्यांनी हा व्यवसाय सुरू केला ते तरुण उद्योजक आमचे मित्र मी सर्वप्रथम केदार आणि त्याचे सर्व सहकार मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या साक्षी या उद्घाटन झालं दुकानाचं असं जाहीर करतो. खरं तर आजच्या काळामध्ये बॅटरीशिवाय काहीच चालत नाही. जे कार सुद्धा बॅटरीवर आल्या
मोटरसायकल सुद्धा बॅटरीवरच आल्या, त्यामुळे उद्याचा काळ हा बॅटरीचा आहे आणि त्याच्यामुळे ह्या तरुण उद्योजकांनी ही बरोबर जी काही धंद्याची दिशा आहे ती ओळखून ग्रँड पॉवर या नावानंच, ज्याच्या नावातच ग्रँड पॉवर आहे असा एक व्यवसाय सुरू केलेला आहे आणि निश्चित मला खात्री आहे की सचोटीने अतिशय ग्राहकांना चांगली तत्पर सेवा देऊन हा आउटलेट जो आहे तो संपूर्ण या पंचक्रोशीच्या पसंतीला उतरेल. ज्यांना ज्यांना आपल्या काही घरच्या इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या असतील किंवा गाडीच्या बॅटऱ्या असतील किंवा अन्य काही उपकरणं असतील जी जी सगळी इथं मिळणार आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या सोयी त्या ठिकाणी होतील. एक्साईड कंपनीचं अधिकृत असं डीलर ते झालेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक्साईडचं नाव बॅटरी क्षेत्रामध्ये अतिशय मोठं आहे. त्याच्यामुळे या तरुण उद्योजकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. या भागाचा आमदार या नात्यानं आपण सगळेच जण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं केदार आणि त्यांच्या सहकार्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तुमचं लवकरच असं एकच 100 दुकानं होत आणि 100 दुकानं होतात असलेले सगळे सरपंच, तंडामुळीच्या अध्यक्ष, उपसरपंच, नगरसेविका आणि मी आमदार म्हणून आम्ही याच पदावर राहून तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी परत यावं म्हणजे हे खास सांगतो आहे. कारण कुणाची 2 वर्ष राहिली, कुणाची 2 वर्ष राहिले नाही, मी मंत्री म्हणून 101 येईल. त्याच्यामुळे मी हे सांगत होतो सरपंच साहेब की 2 वर्ष राहिली, 2 वर्ष त्यांनी एवढा चांगला धंदा करावा की 2 वर्षात अख्ख्या महाराष्ट्रात 100 वाढ्यात आणि पुढच्या वेळी पण ज्यावेळी 101 होईल त्यावेळी आशीर्वाद द्यायला आम्ही सगळे परत येतो. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद दादा. की कौतुकाची थाप हीच आमच्यासाठी सर्वस्व आहे. त्यानंतर संजीवनीताई जाधव यांना विनंती करतोय की या ठिकाणी आपण आपले विचार मांडावेत. आपल्या भागातील कार्यक्रम आमदार चेतन दादा दुबे यांच्या हस्ते पॉवर या जे उद्घाटन झालं त्या केदार मोरे यांनी चालू केलं त्यांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद ताई. त्यानंतर मी कुरनूर नगर सरपंच की आपण आपले या ठिकाणी विचार मांडावे. एक्साईड बॅटरीच्या उद्घाटन समारंभाने व्यासपीठावर उपस्थित असलेले हडपसर तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय दुबे साहेब व्यासपीठावर उपस्थित नगरसेवक ताई आणि आलेले सर्व ग्रामस्थ साहेब तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे. कारण माझ्या गावातल्या युवकाला ताकद देण्याचं काम तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला माझ्या आभारच शुभेच्छा असतील. आणि तुम्ही सांगितलं की 100 शाखा झाल्यानंतर मला बोलवा, आम्ही निश्चितपणे बोलू पण तुम्हाला मंत्री झाल्यानंतर बोलू. सहकार्य करावं, आशीर्वाद द्यावं एवढंच विनंती आजच्या कार्यक्रम करतो आणि माझी 2 मिनिटाची रजा घेतो. धन्यवाद दादा. Oh, that's cool.
आम्हाला आजच लाईव वा आम्हाला करू नका मिस करतो हो ठीक आहे तू बाबा बसा कुर्सीवर बसा